29व्या रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त कच्चं लायसन्स काढण्यासाठी आणि इतर कामांसाठी आरटीओ कार्यालयात आलेल्या लष्करी जवान आणि नागरिकांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी मार्गदर्शन केलंय. वाहन चालवताना वाहन चालकाने शिस्त आणि संयम राखून वाहन चालवल्यास रस्त्यावर होणाऱ्या अपघाताला निश्चितच आळा बसेल असं ते यावेळी म्हणाले. वाहन चालवताना वाहन चालकाने शिस्त आणि संयम राखून वाहन चालवल्यास रस्त्यावर होणाऱ्या अपघाताला निश्चितच आळा बसेल. त्याचबरोबर वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये, कारण मागून येणारे वाहन पाहता एका बाजूला थांबून मगच मोबाईलवर बोलावं. त्याचबरोबर चारचाकी वाहनांमध्ये वाहन चालवणारा आणि शेजारी बसलेल्या इसमाने सीट बेल्ट घालणे फायदेशीर आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टींचं पालन केल्यास रस्ता अपघाताला आळा बसून जीवित आणि वित्तहानी टळू शकेल असं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी सांगितलंय. 29व्या रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त कच्चे लायसन्स काढण्यासाठी आणि इतर कामांसाठी आरटीओ कार्यालयात आलेल्या लष्करी जवान आणि नागरिकांना प्रबोधन करताना दीपक पाटील बोलत होते. याप्रसंगी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मधुकर वाघमारे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विनोद घनवट, योगिता मगर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणालेत, पूर्वी वाहनांना रिफ्लेक्टर नव्हतं, त्यामुळे मोठ्या वाहनांच्या मागे हॉर्न प्लीज ओके असं लिहिलेलं असायचं. आता वाहनांना रिफ्लेक्टर आल्यानं या वाहनांवर नो हॉर्न प्लीज असं लिहिलेलं आढळून येतं. शासनाने आपल्या वाहन परवाना हा सुरक्षित वाहन चालवण्यासाठी दिलेला असतो, पण काही जण नशेच्या आहारी जाऊन किंवा रात्री उशिराचा प्रवास करणे, वाहनांना मागे दिवे नसणं, घाट रस्ता किंवा चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करणं अशा छोट्या छोट्या चुकांमुळे मोठे अपघात होतात. त्यासाठी वाहन चालवताना आपल्याबरोबर दुसऱ्याचंही नुकसान होणार नाही याची प्रत्येकानेच काळजी घेतल्यास निश्चितच अपघाताचं प्रमाण कमी होईल असा विश्वास देखील पाटील यांनी यावेळी व्यक्त केलाय. प्रतिनिधी शुभम पाचारने, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.